नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत, स्वर्गत लोक कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गत लोक कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग बघता येतील. तर आज दिव्याचं लग्न आणि आम्ही कऊ आणि मिया आणि तनिष्का तिघा जण आम्ही चौकळीत जात आलो त्याच्या लग्नात. आणि चौकळी केल्यानंतर काय काय आपण बघू गावतात सगळं आज आपण आजच्या व्लॉगमध्ये बघतलो. तर नक्कीच आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. आता कानोरा दिलं, कानोरात कऊचं काहीतरी काम आहे बँक ऑफ इंडियामध्ये, तर आतमध्ये तर गेला आणि मी बाहेर वाट बघते. तर मित्रांनो, आता चौकळीत पोहोचलो, पूजा करूया आणि घराच्या बाजूक बघू शकताय बाग किल्ली. कांदे वगैरे लायलेले आहेत सगळीकडे, हे बघा कांदे आणि मक्के. हळदी लावून झाल्यानंतर मग अशा प्रकारे निमातून काढण्याची प्रथा असते कोकणामध्ये. आता तुम्ही बघा पुढे. लग्नाच्या अगोदर अर्धा एक तास आधी नवरा मुलगो नवरी मुलगीच्या गावामध्ये होता आणि त्यानंतर मग तो तिच्या घराच्या शेजारीच एखाद्या घरामध्ये दानोशिक राहतो आणि त्यानंतर मग नवरी मुलगीची जी बहीण असतं तर ती रुखवत घेऊन येतात आणि रुखवत म्हणजे काय ह्या आता आपण पुढे बघूयात. ओ एक पॅकेट करा आणि देऊन टाक असं बरं. आता बघ इकडे बघ इकडे बघ असं नाही खाऊ कशी इकडे बस.
मंडळी तुमका बॅकग्राऊंडला जो आवाज येतात म्हणजे बँजो पार्टीचा जो आवाज येतात तर ती उळे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या गावातील स्वप्नील जाधव दादाची आर्यन बँजो पार्टी आहे. आणि जर तुमका ऑर्डर देऊची असलो कोणत्या पण कार्यक्रमात म्हणजे लग्न असो किंवा हळदी कार्यक्रम किंवा इतर कोणते पण जर कार्यक्रम असतील तर त्याका तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तर त्याचा नंबर तुमका खाली येत असत तर त्याच्यावरती त्याचा संपर्क करू शकताय. होय तू का नको किद्या बस झालो तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि निसंद रहा. बाय बाय.